नमस्कार, महाराष्ट्र भूषण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहू बातम्या विस्ताराने. नंदेश्वर येथील आयोजित रक्तदान शिबिरात 63 जणांचे रक्तदान. कोरोना बाधित रुग्णांना रक्ताचा पुरवठा करण्यासाठी नंदेश्वर तालुका मंगळवेढा येथे सिद्धेश्वर अवताडे युवा मंच व सरकार परिवार नंदेश्वर यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या रक्तदान शिबिरात 63 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब सासणे यांच्या हस्ते झाले. यावेळी संयोजक गणेश जोरवर, पत्रकार तानाजी चौगुले, सुनील कसबे हे उपस्थित होते. रक्तदान शिबिर काळात कसलेही प्रकारची गर्दी होणार नाही याची संयोजकांनी दक्षता घेतली होती. नंदेश्वरचे माजी सरपंच गेना दोलतडे यांनी सपत्नीक रक्तदान केले. दोलतडे दाम्पत्याच्या या दातृत्वाचे तसेच नंदेश्वर सारख्या ग्रामीण भागात 63 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याने ही अभिमानास्पद गोष्ट असल्याने त्यांचे रेव्हन्यू ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. आम्ही सरकार परिवारातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा पूर्ण देशभरात कोरोना या व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातला असल्यामुळे सध्या विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना रक्ताचा पुरवठा हा भरपूर प्रमाणात कमी पडत असल्यामुळे आज या ठिकाणी आम्ही सर्व युवकांनी मिळून या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. या रक्तदान शिबिरासाठी आम्हाला आमच्या गावातील सर्व युवक वर्गांनी मोलाची साथ दिली आहे. त्यामध्येच आमच्या गावचे माजी सरपंच सहपत्नीक या ठिकाणी रक्तदान शिबिरासाठी उपलब्ध राहून रक्तदान करणार आहेत. तसेच गावातील आमचे पत्रकार समितीचे अध्यक्ष असतील बाबासाहेब सासणे असतील, तानाजी चौगुले असतील, महावीर लवटे असतील, विक्रम भुसणार असतील व कसबे सर असतील व आमदाराला हे सहकार्य करणारे रेव्हन्यू ब्लड बँकचे संस्थापक यावलकर सर असतील. या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. या ठिकाणी खडकी येथील प्रमोद शिंदे असतील, चिखलगीचे रुपेश पवार असतील व लौकीचे अभिजित तळभंडारे असतील. या मित्र कंपनीने इथे येऊन रक्तदान करून एक चांगला उद्देश या ठिकाणी समाजाला घालून दिला आहे. या सर्वांनी सहकार्य केल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी सरकार परिवाराच्या वतीने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात कार्यरत आहोत. यावेळेस योग्य प्रकारे आम्हाला सर्व ब्लड बँकचे कर्मचारी असतील त्यांचं मोलाचं साथ लाभलेलं आहे. धन्यवाद. असेच उपक्रम राज्यभरातील सामाजिक संस्था असतील व कोण दाते असतील, रक्तदाते असतील, यांनी इच्छित जवळच्या रक्तपेढी असेल किंवा आयोजित रक्त शिबिर असतील या ठिकाणी जाऊन एक सामाजिक बांधिलकी जोपासावी असे मी त्यांना नम्र आवाहन करतो.